पहिला उकार जेव्हा अक्षराला द्यायचा असतो आणि स्पेलिंग तयार करायचं असतं तेव्हा यूचा वापर करतात कशाचा वापर करतात यू जसं की के यू कू यम यू आर यू रू, रू। उदाहरण घेऊ आपण एक बाळू बाळू कसं स्पेलिंग होईल बाळूच बी ए, एल यू पहिल्या उपकारासाठी काय वापरतात यू दुसरा शब्द घेऊ आपण तामू, ता मू कोणतं घेतलं दामू दा, कसं होईल स्पेलिंग ते डी यम, यू काय घेतलं पहिल्या उकारासाठी यू त्याच्यानंतर पुढचं स्पेलिंग घेऊ आपण रामू कोणतं घेतलं रामू कसं होईल ते आर ए एम यू रामू त्याच्यानंतर पुना कस होईल ते पी यू एन ए पुना पुढचं स्पेलिंग घेऊ आपण आता लागू आडनाव नाव आहे ते लागू कस स्पेलिंग होईल तयार ते एल ए जी यू लागू त्याच्यानंतर जुही जुहीचं स्पेलिंग जे यू जू एच आय ही जुही त्याच्यानंतर कुशाल ल कसं होईल ते स्पेलिंग के यू कू यस याची आणि ल ल त्याच्यानंतर कुणाल कु ना ल कुणालचं स्पेलिंग काय होईल के यू एन ए एल कुणाल त्याच्यानंतर राहुल रा उ, ल राहुल राहुलचं स्पेलिंग आर ए एच यू एल राहुल त्याच्यानंतर घेऊ आपण जाजू जाजूचं स्पेलिंग जे ए जे यू जाजू पुढचं स्पेलिंग खुराना रा ना खुराना, खुराना ए खु, आर ए एन ए पहिल्या उपकारासाठी यू खुराना त्याच्यानंतर सुराना सुरा ना कस स्पेलिंग ते यस यू आर ए एन ए सुराना त्याच्यानंतर तयार करू स्पेलिंग घुमता घुमता कसं स्पेलिंग ते घुमताच जी एच यू एम ए टी ए घुमता पुढचं स्पेलिंग मयूर मयूरचं स्पेलिंग कसं होईल मयूर म साठी एम ए यू साठी वाय यू आणि आर साथी र साठी आर मयूर त्याच्यानंतरचं स्पेलिंग आहे लातूर लातूरचं स्पेलिंग कसं होईल एल ए टी यू आर लातूर त्याच्यानंतर चाकूरचं स्पेलिंग चाकूर चाकूर कसं होईल सी एच ए के यू आर चाकूर त्याच्यानंतरचं स्पेलिंग तयार करायचं आहे ठाकूर ठाहू था र कसं होते ते स्पेलिंग टी एच ए के यू आर ठाकूर त्याच्यानंतर आहे माहूर माहूरचं स्पेलिंग एम ए एच यू आर माहूर त्याच्यानंतरचं स्पेलिंग तयार करायचं आहे नूपूर नूपूरचं स्पेलिंग एन यू पी यू आर नुपूर त्याच्यानंतर आहे नागपूर नागपूर नागपूरचं स्पेलिंग एन ए जी नाग पी यू आरपूर नागपूर त्याच्यानंतर आहे अहमदपूर अमद पूर अहमदपूर काय होईल स्पेलिंग एच ए यम ए डी पी यू आर अहमदपूर त्याच्यानंतर आहे तुळजापूर तुळजापूरचं स्पेलिंग टी यू एल तुळ जे ए पी यू आर तुळजापूर पुढचं स्पेलिंग बकासूर ब का र बकासूर काय होईल बकासूरचं स्पेलिंग बी ए के ए यस यू आर बकासूर के है जिया गुड़ा जी या गुड़ा जिया गुड़ा जी जे आई जी, जी वाई ए या गुड़ा जी यू डी ए जिया गुड़ा न परतूर पर रतू पर परतूरच स्पेलिंग पी ए आर टी यू आर परतूर तरच बुलना बुल् बुल बुल स्पेलिंग बी यू एल डी एच ए एन ए अशा पद्धतीनं इंग्रजीत जर तुम्हाला कोणचं नाव तयार करायचं असेल आणि तिथं पहिला उकार जर आलेला असेल तर त्याच्यासाठी काय वापरतात यू पहिल्या उकारासाठी काय वापरतात हे बघितलं आपण यू वापरतात आत्ता आपण बघितले मराठीमधले नावं इंग्रजीमध्ये लिहायचे कसे आता मी इंग्रजीत नाव लिहितो आणि ते तुम्हाला मराठीमध्ये सांगायचंय चला सांगा बी एल ए पी यू आर काय होईल हे बरोबर बाळापूर काय होईल बाळापूर त्याच्यानंतर पुढचं स्पेलिंग लिहितोय यस यू डी एच ए काय होईल उच्चार त्याचा यू डी एचे यस यू सु बी यू के यच ए आर आय काय होईल हे बुखारी त्याच्यानंतर आहे पी यू जे ए आर आय पी यू जे ए आर आय उजा अरी काय आहे पुजारी पुढचं स्पेलिंग आहे यू डी ए आर काय होईल हे यू डी ए आर दा र उदार त्याच्यानंतरचं के यू एम ए आर काय होईल हे के यू कू एम ए मा आरच र कुमार त्याच्यानंतर स्पेलिंग लिहितोय मी के यू एम यू डी काय होईल ते कु मू द कुमूल तेन चो स्पेलो यस यू यम एन सु म, न, सुमन याचर मधु यम एच यू के ए आर म धू क र मधुकर त्याच्यानंतरचं स्पेलिंग आहे टी यू के ए आर ए एम काय होईल ते तू का राम म राम त्याच्यानंतर यस ए डी आय काय होईल ते

अशा पद्धतीनं इंग्रजी जर आपल्याला दुसरा उकार देऊन स्पेरिंग तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी काय वापरतात यू हे आपण बघितलं तुम्हाला याचा वारंवार सराव करायचा आहे सराव केल्याशिवाय कुठलीही गोष्ट परफेक्ट होत नाही म्हणून तुम्हाला याचा पुन्हा 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 सराव करायचा आहे अशा पद्धतीची नावं पुन्हा पुन्हा लिहून काढायची आहेत कळलं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय